सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. कुणाची येणार सत्ता, कोण होणार सरपंच, कोण मारणार मैदान, अर्थात आखाडा ग्रामपंचायतीचा. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायत बिरुद्विरोध झाल्यामुळे 36 ग्रामपंचायतीसाठी यावेळी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सावळज ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत. त्याच पार्श्वभूमीवर आपण आज पॅनल प्रमुखांना विचारणार आहोत की कोणत्या मुद्द्यावर ते निवडणूक लढणार आहेत. तर चला विचारूया आपण कोणत्या पॅनलवर ते निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदा मला तुमचं नाव आणि पॅनलचं नाव सांगा. मी विवेक उर्फ राजू वसंतराव सावंत. मी सावळ शुद्ध बहुजन ग्राम विकास पॅनल ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आता तुमच्याशी संवाद साधत आहे. नाव आणि पॅनल. सावळ शुद्ध ग्राम विकास पॅनल. माझं नाव आहे सुभाष शंकर माळे. मी सागर चंद्रकांत पाटील. माझं पॅनल आहे श्री सिद्धेश्वर ग्राम विकास पॅनल. मला सांगा एकदम थोडक्यात तुमच्या ह्याच्यात मुद्दे असणार आहे. थोडक्यात जर बघायला गेलं तर ग्रामपंचायत ही इथं राहणाऱ्या लोकांच्या बेसिक जे काही प्रश्न आहेत त्याच्याशी निगडीत असतात. थोडक्यात जर पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण, चार मुद्दे म्हणजे स्वच्छता, पाणी पुरवठा एक महत्त्वाचा आहे, आणि आरोग्य विभाग आणि रस्ते, हे चार मुद्दे आमचे ठाम आहेत. महत्त्वाचे चार मुद्दे असे आहेत की गावाला स्वच्छ पाणी, 2 नंबर चांगले व्यवस्थित रस्ते, 3 नंबर व्यवस्थित वीज पुरवठा जे लाईट सोय असेल, 4 नंबर आरोग्यसेवा, आणि 5 नंबर म्हणजे इतर, म्हणजे जे सर्वसामान्याला जे कामं महत्त्वाचे आहेत, जे सर्वसामान्यांची जी कामं आहेत ते ग्राउंड लेवलला उतरून काम करण्याची इच्छा. आपल्याबरोबर काही अपक्ष उमेदवार देखील आहेत. तुमचं नाव आणि. नमस्ते, माझं नाव अमित सुरेश देवकुळे. मी वार्ड क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवार लढवत आहे. मी शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित झालेला मी वार्ड क्रमांक 5 मधून इलेक्शन निवडणूक लढवत आहे. ज्या वार्डातून मी उमेदवारी अर्ज भरला आहे असे वार्ड क्रमांक 5 आहे, त्याच्यामध्ये रोडचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर तिथे शौचालयाचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. जे आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की प्रत्येक घरामध्ये शौचालय झालं पाहिजे, पण वस्तुस्थिती अशी आहे की 5 नंबरमध्ये हेच नाही, शौचालयच नाही. शौचालय एक मुद्दा माझा असेल, स्वच्छ पाण्याचा मुद्दा असेल, आणि माझ्या वार्डामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र थांबवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद दिलीप महाडकर. 5 नंबर वार्डवरून माझी आई श्रीमती सुशील लक्ष्मण साळुंके या अपक्ष उमेदवारून उभे आहेत. त्यांचं शिक्षण MA आहे आणि त्या सुशिक्षित एक शिकलेल्या उमेदवार आहेत. त्यांची सर्व्हिस 40 वर्ष एक शिक्षक म्हणून झालेली आहे आणि मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केले. जाहीरनाम्याचे लगदत ठळक 4 मुद्दे. जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मूलभूत सुविधा असतील, वीज असेल, पाणी असेल, तुमचे गटाची स्वच्छता वगैरे असेल ते एक आहेच. त्याचबरोबर शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत ते एक आहे. त्याचबरोबर जे आपले मुलं ग्रॅज्युएट वगैरे होऊन फिरत आहेत त्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना नोकरीची संधी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर त्यांना नोकरीचं अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी प्रवृत्त करणं, त्याचबरोबर जे घरकुल योजना आहेत त्या गरजू लोकांपर्यंत घरकुल योजना मेन पुरवणं हे आमचे मेन मुद्दे आहेत. मला सांगा, तुमची सत्ता आली तर पहिली प्रायोरिटी कोणतं काम असेल? पहिली प्रायोरिटी ही स्वच्छ पाणी पुरवठा, स्वच्छता, सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे काही आपल्या गावामध्ये जे काही पाणी नाल्याद्वारे अग्रणी नदीमध्ये मिसळतं ते पाणी हे स्वच्छ होऊन नदीमध्ये मिसळलं गेलं पाहिजे आणि मुबलक पाणी पुरवठा हा गावाला झाला पाहिजे. पहिला प्रायोरिटी जे असेल ते पाण्यासाठी असेल. आमचा पहिला मुद्दा आहे स्वच्छ पाणी गावाला पुरवठा चांगला झाला पाहिजे आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न पहिला करणार आहे. सगळ्यांची प्रायोरिटी पहिली पाण्याला आहे, तुमची काय प्रायोरिटी आहे? तुमची सत्ता माझी प्रथम तर प्रायोरिटी असणार आहे की शुद्ध पाणी, दुसरी प्रायोरिटी असणार आहे की महत्त्वाची स्वच्छता, तिसरी आरोग्यच्या विषयी ज्या काय गरजा आहेत ते
हेच माझे प्रायव्हेट असणार. गावात सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर वाहतूक समस्या दिसते. आपण जिथं उभारलो तो सुद्धा कोणाडा चौक आहे साहेब, मग त्यासाठी तुम्ही काय करणार आहात वाहतूक समस्येसाठी? वाहतूक समस्या बघितली तर आज गेली 3 वर्षापासून सावजमध्ये ST सेवा येत नाही आहे. याच्यामध्ये जे काही अतिक्रमणाचा थोडासा भाग आहे, परंतु ह्या अतिक्रमणाच्या विषयात न घुसता आज आपल्याला गावामध्ये पायाभूत सुविधा जर द्यायच्या असतील तर गावात ST येण्यासाठी आपल्याला वरच्या चौकातून डोंगरसुनी चौकातून सिद्धेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून ही ST परत गेली तर आज जे काही वृद्ध लोकं आहेत ज्यांना ST साठी तिथंपर्यंत जाणं कुत्राफाटीपर्यंत जाणं हे शक्य होत नाही आहे, तर अशा लोकांना इथं आपण हे देऊ शकतो, ST सुरू करू शकतो. आणि ST सुरू करत असताना ही जे काय सध्याला वाहतुकीची कोंडी दिसते या ठिकाणी आपण पोलिसांच्या मदतीनं दंड आकारणीचा एक पर्याय खुला करून घेऊ शकतो. जर कोणी अशा ठिकाणी वाहन पार्क केलं तर दंड आकारणी केली जाऊ शकते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माणसं म्हणतात की गावात ST येत नाही, त्या चौकातून तसेच जाते ST. हा मुख्य चौक असला तरी इथं ST येऊ शकत नाही, त्यासाठी काय करायला पण? प्रथमतः आमचा आता पॅनेल आला की आम्ही ST आणणार आहोत. आता खरं वास्तव तर हे गेल्या वेळी सत्ताधारी एक होते आणि राजू सावंत हे ह्यांचे एकत्र मिळून त्यांनी गेल्या वेळी पॅनेल लावलं होतं. पण हे एकत्रानं पॅनेल लावलं आणि परत हे परत काय झालं घडलं, परत ती भाजपची सत्ता आली, त्यामुळं ST गेल्या 5 वर्षात आलीच नाही. दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही आमची सत्ता आल्यानंतर भाजी जे विक्रेते आहेत भाजी त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था आम्ही करणार आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना आता पेन्शनचं काही प्रॉब्लेम आहेत, गेल्या वेळी 5 वर्षात त्यांची एकही पेन्शनचे काही कामं की झाले नाहीत. घरकुल ज्यांचे ज्यांचे मंजूर झाले, ज्यांनी कागद दिले त्यांचे घरकुलही मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे पहिलं घरकुल, परत ज्येष्ठांसाठी पेन्शन्स योजना असतील, ह्या गरजा आम्ही पूर्ण करू. जी समोर वाहतूक समस्या दिसते त्याबद्दल काय सांगा? खरं वास्तव की आता वाहतूक संबंधित बोलायचं झालं तर आमची सत्ता आली की आम्ही थोडी पार्किंगची व्यवस्था वेगळी करायचं नियोजन आहे. आणि थोडंसं गेल्या या 5 वर्षात ह्यांनी वाहतूक नियंत्रणावर काही करू शकले नाहीत, त्यांना करताही आलं नाही, त्यामुळे ST यायची बंद झाली. ST आली नाही म्हणून साधे त्यांनी ST का येत नाही त्याचीसुद्धा विचारपूस केली नाही. आणि ह्याच्यामुळं असं झालं की गावातलं व्यापार थोडासा कमी झालेला आहे जो ST आत न येण्यामुळं. त्यामुळे आता ह्या ज्या राहिलेल्या ज्या हे आहेत गरजा आहेत की ST येणे, हे आम्ही पॅनेल आल्यानंतर आम्ही आपल्यावर अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत, तुम्ही तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी राहुल सोमाज भिसे सावज, वार्ड क्रमांक 6 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. जाहीरनाम्यातील महत्त्वाचे 4 मुद्दे सांगा मला. जे उच्च शिक्षित आहेत तरुण, त्यांना रोजगाराची संधी आजकाल उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी रोजगाराची संधी ज्या ज्या कुठं ठिकाणी वॅकन्सी निघतील त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांची माहिती देणे आणि त्या लोकांना ते फॉर्म भरण्यास प्रोत्साहन करणे, एवढं माझं महत्त्वाचं राहील काम. 2 नंबरला काम आहे की युवकांचे जे प्रश्न आहेत तेव्हा जे गाव आहे आमचं हे तमासगिरांचं गाव आहे, सावळसगाव हे प्रचलित आहे. इथं जयवंतबाबू सावळसकर असतील, तानाजी सावळसकर असतील, उमाबाबा सावळसकर असतील, यांनी गाव नाव फडात गाजवलेलं आहे. सावळसगाव हे कलावंताचं गाव म्हणून ओळखलं जातं. मिलिंद पुळ असतील ना आमचे, त्यांनी ते एक पूर्ण इतिहास सावळसगावचा उमाबाबापासून जे जयवंतदादापर्यंत इथंपर्यंत त्यांनी मांडलेला होता, त्यांना मी आभार मानतो त्यांचं. आणि इथून पुढे ज्या गावातल्या लोकांनी जे योगदान दिलं आहे त्यामध्ये SK उन्हून असतील, त्यानंतर मधुकर अण्णा असतील, चंद्रकांत बापू असतील, यांचं स्मारक बनवण्याचं काम आपण आपल्या पद्धतीने करणार आहे. गाव स्वरूपी सत्ता स्थापन करून या लोकांनी दिलेलं योगदान, त्यांची कार्याची प्रचिती प्रत्येक नागरिकाला झाली पाहिजे, एवढं माझं एक मनापासून धडपड असणार आहे. कलाकारांना वाव आणि गावातील माणसांचं स्मृतीस्थळ उभारणार आहोत. प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, जलशुद्धीकरणाचा प्रश्न असेल, ह्या सगळ्यासाठी आम्ही लढा उभारलेला आहे. याच ठिकाणी आपण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाचा सुद्धा इथं आपण हत्यार उपासलेलं होतं. शेवटची प्रत्येकी आपण घेणार आहोत मिलिंदपूर जे राजकीय. तासगाव पूर्व भागातील सर्वात मोठं बाजारपेठेचं गाव आहे. या गावाचा सगळा भौगोलिक परिसर हा द्राक्षबागेने व्यापलेला आहे आणि या गावची राजकीय पार्श्वभूमी फार मोठी आहे. ह्याच गावानं आरारबांसारखं नेतृत्व ह्या राज्याला दिलं आणि आजही या गावामध्ये राष्ट्रवादीच्या बालिकेला मानलं जातं. दरम्यानच्या काळामध्ये 2015 निवडणुकीत गावस्वरूपी पॅनल लावलं गेलं, परंतु राज्यात आणि केंद्रात सत्ता बदल झाल्यामुळं
काहींना सत्तेचे डोहाळे लागले आणि त्यांनी भाजपमध्ये गेले. त्यामुळं राष्ट्रवादीच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची मदत घेऊन भाजपमध्ये गेलेले आणि भाजप सत्ता आली. नंतरच्या काळात हे सत्तेसाठी एकत्र आलेले सगळे जे लोक होती हे नंतरच्या काळात त्यांच्यात आपापसात वाद निर्माण होत गेले. सत्तेच्या सत्ताकारणात त्यांच्यात समीकरणं बिघडली आणि त्यांच्यात त्या सगळ्या गटाच्या चिंधड्या उडाल्या आणि तेच त्याचा परिणाम असा झाला की आज सत्ताधारी असणाऱ्या भाजपच्या त्यांना पूर्ण पॅनल लावता आलं नाही, त्यांच्या 14 सीटा लागलेत. राष्ट्रवादीत पण दोन पॅनल लावले. राष्ट्रवादीमध्ये पण असंच आहे, राष्ट्रवादीचे पारंपरिक ह्या गावामध्ये गट आहेत. भाजपचा तयार झालेला गट हा राष्ट्रवादीच्या पारंपरिक गटातलाच गट आहे. इथं भाजपचं काहीच नव्हतं, भाजपचे मोजके कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीच्याच पारंपरिक गटातून भाजप तयारी झाली 2015 ला. आज सत्ताधारी असल्यामुळं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी पॅनल उभा करण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या 5 वर्षाचा सगळा कारभार पाहता त्यांच्या पॅनलमधून 17 सीटा उभा नाहीत. पण त्यांच्याकडं तयारी नसल्यामुळं त्यांनी जिथं आपल्या सीट उपलब्ध होतील तेवढ्या सीट उपलब्ध त्यांनी 14 सीटा मिळाल्यात. दुसरी गोष्ट, एका बाजूला जे राष्ट्रवादीचं दुसरं पॅनल आहे जे माजी जिल्हा परिषद किशोरदादा आहेत, वसंत बापू आहेत, हेही ह्या गावचा त्यांचा संपर्क तुटला आहे आणि गावापासून ते थोडंसं बाजूला परगावी राहिल्यामुळं गावातल्या लोकांशी त्यांचा संपर्क कमी होत गेला. त्यामुळे त्यांनाही पॅनल लावताना अनंत अडचणी आल्या. त्यांना त्यांचे पूर्ण उमेदवार मिळाले नाहीत, तिथे 16 ठिकाणी उमेदवार, एका ठिकाणी त्यांची उमेदवारी मिळाली नाही, असं झालेलं आहे. दुसरी गोष्ट, तिसरं, इथं जे एक दिवंगत नेते जिल्हा परिषद विद्यमान जिल्हा परिषदेचे सागर पाटील यांच्यावर आले, त्यांनी त्यांच्या गटाच्या हिशोबाने त्यांनी त्यांचं 17 जणांचं पॅनल लावलं आहे. त्यामुळे 3 गटांच्या विभागणीत ह्या गावची ग्रामपंचायत निवडणूक आत्ता आपल्या सर्वांना समोर दिसत आहे. हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे, पण वाहतुकीचं कोणतंही नियंत्रण आत्तापर्यंतच्या प्रशासनाला देता आलं नाही आहे. हे जे आत्ता तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं की आम्ही अमुक करू तमुक करू, हे करण्यासाठी गावात राहावं लागतं, गावातल्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. निवडणुकीत आश्वासन देणं ते पूर्ण करणं हे आजपर्यंत सगळ्या निवडणुकीत हा बागायतदार आहे. तो प्रत्येक व्यक्ती येताना मोटरसायकल घेऊन येतो, त्याला पार्किंगची व्यवस्था नाही. दुकानदार बांधताना ग्रामपंचायतीने परवाने थांबवले पाहिजे होते. आता जी अशी अवस्था आहे की गावातली दुकानच रस्त्याला कट्टुकट बांधले, त्यांनी कुठेही पार्किंग व्यवस्था ठेवलेली नाही आहे. त्यामुळे नवीन जे कोण येणार आहे ते पार्किंग व्यवस्था कशी करतील हे फक्त ऐकण्यात गोडव आहे. मग ते फक्त बरं बोलतात, ते खरं नाही आहे. तावळसिद्ध ग्रामविकास आणि श्री सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलचे हे 3 पॅनल प्रमुख होते. 17 जागांसाठी 51 उमेदवार इथं रिंगणात आहेत. मतदारांच्या हातातच कल आहे शेवटचा, जर जे खरं बोलतात पण बरं बोलतात असं म्हणतात. सुद्धा आपण ग्रामस्थांना प्रश्न विचारणार आहोत की त्यांच्या अनुषंगानं त्यांना कोण सरपंच व्हावं वाटतं किंवा गावात खासदार किंवा आमदार येऊन गेले का, तुम्हाला तुमच्या ह्यानं कोण आमदार व्हावा असं वाटतं, तो सरपंच कोण व्हावा असं वाटतं? काम करणारा हा सरपंच व्हावा, काम करणारा, गावाचा विकास करणारा सरपंच व्हावा. खासदार गटाचा की आमदार गटाचा? खासदार गटाचा व्हावा सरपंच. यावर्षी मागच्या 5 वर्षापासून खासदार गटाचं सत्ता होती, आता गावात चित्र बघितलं तर खासदार गटाचं काम कमी केलं असं म्हटलं जातं. काम कमी केलं, जेवढा निधी येईल तेवढंच काम केलं ना. वर्ण जेवढं निधी आला त्या पद्धतीने काम करते, तर चांगलं काम केलं आहे. ग्रामपंचायतमध्ये काम चांगलं केलं, फर्निचरचं काम चांगलं केलं, सगळं काम चांगलंच आहे. ह्याच्या आधी मागल्या त्या 5 वर्षात राष्ट्रवादी तेव्हा कुठं काम झालं, आताच काम झाले. ब्लॉक बसवलेत, फर्निचर केले ग्रामपंचायतमध्ये, चांगलं काम झाले. तुमच्या हेतून ग्रामपंचायत भाजपकडे असताना कामं जास्त झाले, जास्त झाले. बरं, या 5 वर्षिकला खासदार किंवा आमदार किती वेळा येऊन गेलेत? भरपूर वेळा येऊन गेलेत खासदार, दोघं पण येते तेच. तर खासदारांनी आमदारांनी किती निधी दिला ग्रामपंचायत काय माहिती आहे का? तसं काही सांगता येणार नाही आपल्याला, निधी किती दिलेला काही सांगता येणार नाही. तर कामं झाले त्यांच्या पद्धतीने गावचा विकास कसा करणार तुम्ही सांगा मला, गावचा विकास तुम्ही काय योगदान देणार निवडून आल्यानंतर? श्री सावळसिद्ध ग्रामविकास पॅनेल हे गावातील सर्व युवकांनी मिळून स्थापन केलेले आहे आणि ग्रामविकास पॅनेल ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी आमच्या डोक्यात महाराष्ट्रातील 1 नंबरचं सावळच कशा पद्धतीनं करायचं हे आमच्या सर्व पॅनेलच्या विचारात आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रात 1 नंबरला सावळच नेऊन ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. 1 नंबर म्हणजे काय, समस्या भरपूर आहेत. आम्ही आता आयतं बघितलं तर आता जवळजवळ गावातली वाहतूक व्यवस्था विस्कळीत आहे. वाहतूक व्यवस्था असेल एसटी गावात येत नाही असं देखील माणसं म्हणतात. मग नेमकं काय करणार? पाण्याचे पण मूलभूत प्रश्न आहेच. पाण्याचा प्रश्न म्हणसाल तर नवीन टाकी आपण निर्माण केलेली आहे, त्याचं पाणी आता थोड्याच दिवसात चालू होईल. पहिली जुनी टाकी होती, आता नवीन टाकी आपण चालू केलेली आहे. आणि राहता राहिला प्रश्न बाजारपेठेचा, तर थोड्याशा अतिक्रमणामुळं तो प्रश्न प्रलंबित होता, पण तो पण निश्चितपणे आम्ही त्यावर योग्य मार्ग काढलेला आहे आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर तो आम्ही प्रश्न मार्गी लावू. वाहतूक व्यवस्थाच आम्ही पूर्णपणे मार्गी लावू. आम्ही त्याच्यावर तोडगा काढलेला आहे, सत्तेत आल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्यावर तोडगा काढू. सगळ्यात महत्त्वाचा एस टी प्रश्न राहिला की एस टी गावात येत नाही, आज 60-70 पर्यंत पण एस टी गावात येतं, त्यासाठी काय कराल तुम्ही? सावळज गावची लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि बाजार एवढा मोठा आहे, कारण प्रत्येकाचा थोडासा विस्कळीतपणा होतो. अंकित पाटील, वज्रधारी न्यूज, सावळज, तासगाव. धन्यवाद. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन.
अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बसत्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेश माल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन प्रोप्रायटर शरद हरुगडे आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली